कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदीचा निर्णय नुकताच घेण्यात आला असला तरी ठाणे शहर आणि परिसरात यावर अद्याप निर्णय झालेला नाही। मात्र ठाणे महापालिका हद्दीत पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी नसल्याचं सांगण्यात येत आहे। या संदर्भात अद्याप ठाणे महापालिकेनं दुजोरा दिला नसला तरी करोना काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या गणेश मूर्तीकारकांना ठाणे महापालिकेच्या निर्णयानं दिलासा मिळेल अशी शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात आली असली तरी बाजारात आजही मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी आहेत। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातल्यानंतर मुंबई पुणे नाशिक इत्यादी शहरात संबंधित महापालिकांकडून परवानगी पत्र घेण्याची सक्ती केली जाते। हे मंजूर पत्र दुकानं कारखान्यांच्या दर्शनी भागात लावावं अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। तर दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीत पीओपी गणेश मूर्तींवरून कोणताही निर्णय झाला नसल्यानं मूर्तीकारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। आमच्याकडे पीओपीच्या गणेश मूर्ती आधीपासूनच तयार केल्या जातात, करोना काळातही आमचं प्रचंड नुकसान झालं आहे, याची भरपाई कोण देणार असे अनेक प्रश्न मूर्तीकारांकडून उपस्थित केले जात आहेत। मूर्तीशाळा वर्षभर सुरू असतात, मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपीच्या मूर्तींवर बंदीचा निर्णय घेतला जात असल्यानं आमची अडचण होते असं ठाण्यातील मूर्तीकारांचं म्हणणं आहे।